रात्रीचे 12 वाजलेत, कडाक्याची थंडी आहे, तरी लोक शेकोटी करून जरांगे पाटलाची वाट पाहत आहेत. जरांगे पाटील येतील. खरं तर इथं मी ज्या ठिकाणी आहे, विजयस्तंभ भीमा कोरेगावचा, तिथे साधारणपणे दुपारी 2 दरम्यान जरांगे पाटील येणार होते, मात्र 12 वाजले आहेत तरी देखील अजून लोक वाट पाहत आहेत. थंडी म्हणून अशा अनेक ठिकाणी लोकांनी शेकोट्या केल्यात आणि जरांगे पाटलाची वाट पाहत आहेत. माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. इतकी काय प्रेम आहे तुमचं जरांगे पाटलावर की एवढ्या थंडीत सुद्धा तुम्ही शेकोटी केली आहेत पण हलायला तयार नाहीत? आमचा आदर्श आहेत ते सगळ्यांचे, छत्रपतींचे वारसदार म्हणून आम्ही सगळं बसलोय आणि आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे म्हणून आम्ही बसलोय. आमचा त्यांना फुल सपोर्ट आहे. बर, काय सांगाल दादा, किती वाजता येणार होते इथे? किती वाजता येणार होते? लय वेळ झालं, 4 टायमिंग होता, आता बराच वेळ झालेला आहे. त्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. ते आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाहीत. त्यांनी आमच्या समाजासाठी भरपूर कष्ट घेतलेत. आजपर्यंत एकही नेता असा घडला नाही आहे ज्याच्या स्वागतासाठी एवढं पब्लिक जमलंय. आमचं त्यांच्यावर मनापासून प्रेम आहे आणि आम्ही त्यांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाहीत. कुठून आलाय दादा तुम्ही? आम्ही बीड जिल्हा माजलगाव तालुका. बर दादा, कुठला आहे तू? संभाजीनगर. बर बर दादा, कुठला आहे तुम्ही? खाली बसा, बोला बोला. मी नांदेड महाराष्ट्रात आहे राहायला. मी इथे पेरणे पडायला आहे. आम्ही इतक्या रात्री 12 वाजले तरी मनोज दादा जरांगे पाटलाची इथे आतुरतेने वाट पाहत आहो. इतक्या 350 वर्षानंतर, राजाच्या नंतर कोणाच असं एक मराठ्याला जे नेतृत्व भेटलं असेल तर दादाच्या स्वरूपात आम्हाला भेटलेलं आहे. जे आमच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत, त्यांनी 20-25 दिवस स्वतःचे अन्नत्याग करून आमच्यासाठी झटणारा नेता पहिल्यांदा आम्हाला, एक मावळा आम्हाला भेटला. असा माणूस होणे नाही. 12 काय रात्रीची 3 जरी वाजली तरी आमची इथे अशीच उभं राहण्याची तयारी आहे. 12 वाजले तरी असंच तिथे उभं राहायची तयारी. माझ्यासोबत आणखीन एक तरुण आहे. आम्ही सर्व जरांगे पाटलांच्या सपोर्टमध्ये आहोत. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही या सरकारला शांत बसू देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जागजागी शेकोट्या पेटवलेल्या आहेत आणि शेकोट्या पेटून लोक जरांगे पाटलाची वाट पाहतात. कडाक्याची थंडी आहे, रात्रीचे 12 वाजलेत पण इथून कुणी हलायला तयार नाही आहे आणि प्रत्येक जण जरांगे पाटलाला भेटण्यासाठी थांबलाय. ठिकाण भीमा कोरेगावचं विजयस्तंभ आहे आणि रात्रीच्या 12 नंतर देखील तरुणांमध्ये उत्साह काही कमी व्हायला तयार नाही. थंडी जरी असेल तरी त्यांनी शेकोट्या पेटवल्यात, हातात भगवा झेंडा आहे आणि जरांगे पाटलाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंतेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.